लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सर्व समाजाच्या व्यापक हिताचा केलेला विचार आजही दिशादर्शक आणि प्रेरणादायी आहे। कोल्हापूर नगरीत राजर्षींनी विविध जाती धर्माच्या रयतेसाठी स्वतंत्र संस्था स्थापन करून त्या त्या समाजाला विकासाच्या वाटेवर आणले। राजर्षी शाहूंनी सुरू केलेल्या विविध संस्थांपैकी एक म्हणजे पंचाल सोनार समाज बोर्डिंग। पंचाल सोनार समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या या बोर्डिंगने पंचाल समाजाच्या उन्नतीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे। लोकराजा शाहूंच्या कृतज्ञता पर्वानिमित्त राजर्षींच्या पाऊल खुणा या मालिकेअंतर्गत आज पाहूया पंचाल सोनार समाज बोर्डिंगचा प्रवास। समाजातील जातीभेदाची लढाई संपुष्टात यावी या उदात्त हेतूनं लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक समतेची गुढी उभारली। त्यांच्या पुरोगामी विचारांचा प्रभाव 100 वर्षांनंतरही समाजावर कायम आहे। सन 1912 कालखंडात शाहू महाराजांनी पंचाल सोनार समाजाला मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी पंचाल सोनार समाज बोर्डिंगची स्थापना करण्याचा निर्णय घेतला। त्यासाठी त्यांनी सध्याच्या मुस्लिम बोर्डिंगच्या शेजारीच 14,500 चौरस फूट जागा निश्चित केली। त्यानंतर छत्रपती राजाराम महाराज यांनी शाहू महाराजांच्या या निर्णयाची अंमलबजावणी केली। सोनार कामावर उदरनिर्वाह करणारा पंचाल सोनार समाज सुशिक्षित व्हावा या हेतूनं या दोन द्रष्ट्या राजांनी या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली। सुरुवातीला या संस्थेचं नाव पंचाल ब्राह्मण विद्या प्रसारक समाज असं होतं। नंतर हे नाव बदलून पंचाल सोनार समाज बोर्डिंग असं ठेवण्यात आलं। सन 1912 ही संस्था स्थापन झाली। संस्थापक अध्यक्ष होण्याचा मान वामन कृष्णाजी पोद्दार यांना मिळाला। त्यावेळी सोनार समाजाची लोकसंख्या केवळ हाताच्या बोटावर मोजण्या इतकी होती। हुपरीकर, औंधकर, कोगीरकर, नागावकर, तळंदेकर, विटेकर, शेडबाळकर, कौलवकर, गिरगावकर या परिवाराची केवळ 11 घरं होती। आता याच समाजाची कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसंख्या 15,000 तर राज्यातील लोकसंख्या 1,00,000 इतकी आहे। सोनार, सुतार, लोहार, शिंपी, तांबट या समाजाला विश्वकर्माचे अवतार समजलं जातं। या समाजात 5 पोट जाती आहेत। सध्या या समाजाची गणना OBC मध्ये केली जाते। आजही सोनार समाजातील मुलाला 12 वर्ष पूर्ण होताच त्याला सुवर्ण कारागिरीची माहिती देऊन प्रशिक्षित केलं जातं। गेल्या 110 वर्षात समाजामध्ये अनेक स्थित्यंतर झाली। नवी पिढी शिक्षणानं आणि विचारानं प्रगत झाली, तरीही शाहूकालीन या संस्थेचं महत्त्व कमी झालेलं नाही अशी प्रतिक्रिया संस्थेचे अध्यक्ष अनिल पोद्दार यांनी व्यक्त केली आहे। राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सन 1912 रोजी आम्हाला वंचित समाज शिक्षित व्हा म्हणून बोर्डिंग संस्था निर्माण केल्या। त्यापैकी आमचा सोनार समाजाची बोर्डिंग संस्था या संस्थेमध्ये आमचा या आता भवितव्यामध्ये या मुलांना आम्ही इथं शिक्षण दिलं। यातून बरीच मुलं शिकून सर्व्हिसला लागली। सोनार कामाचं शिक्षण घेत ही मुलं सर्व्हिस करून आपला उदरनिर्वाह चालू करण्यासाठी आपले सोनार व्यवसाय हा चालू केला। छत्रपती राजर्षी शाहू महाराज या बोर्डिंग संस्था आम्हाला दिली। आता ह्या बोर्डिंग संस्थेमध्ये अल्प उत्पन्न असल्यामुळे आता आम्ही सध्या या मुलांना शिक्षणाच्याकडे आम्ही जास्त ओढा निर्माण करून आमच्या संस्थेमार्फत त्यांना स्किल स्कीम आणि डेव्हलपमेंटमार्फत आम्ही त्यांना योग्य प्रशिक्षणाची आम्ही हे देत आहोत, प्रशिक्षण देत आहोत। सध्या आता आम्ही इतकामध्ये आमची तर पाठीमध्ये जागा असल्यामुळे आम्ही तिथं विद्यार्थी वसतिगृह, विद्यार्थिनी वसतिगृह, ब्लड बँक आणि एक शादी.com ची वेबसाईट आम्ही चालू करणार आहे। भव्य वास्तू निर्माण करणार आहोत। त्या दृष्टीनं आम्हाला योग्य ते मार्गदर्शन मिळून राजकीय ह्याच्यामध्ये आम्हाला महाराष्ट्र शासनाने मदत करावी। शाहूकालीन या संस्थेचा आता विकास करण्यात येतोय। समाजातील सर्व जाती धर्माच्या मुलांसाठी वसतिगृह बांधण्यात येत आहेत। तसंच या इमारतीत दुकानगाळे भाड्यानं देऊन संस्थेच्या खर्चाची तरतूद केली जाणार असल्याची माहितीही अनिल पोद्दार यांनी दिली। एकूणच राजर्षी शाहू महाराजांनी पंचाल सोनार समाजासाठी बोर्डिंग सुरू करून त्यांच्या प्रगतीचं महाद्वार खुलं करून दिलंय एवढं नक्की।